ग्वागरमध्ये निलेश राणेंची सभा, भास्कर जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, दोनही बाजूंना दगडफेक, वातावरण कोकणातलं तापलं. मागास वर्ग आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर, सर्वेक्षणाच्या आधारे मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारा आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. 20 तारखेपर्यंत अधिसूचनेची अंमलबजावणी करा, सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीशिवाय आंदोलन थांबणार नाही, जरांग यांची ठाम भूमिका. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कसा, छगन भुजबळांचा सवाल. कुणबी प्रमाणपत्र आणि ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, भुजबळांची मागणी. इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, जरांग यांनी उपोषण मागे घ्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. धनगर आरक्षणाबद्दलच्या याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळल्या, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास कोर्टाचा नकार. वैभव नाईक चव्हाण यांच्या भेटीवर खुलासा, वरिष्ठांना विचारात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही, भेटीनंतर मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया. बारामतीत मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होईल, माझा परिवार सोडून सगळे विरोधात प्रचार करतील, काही जण भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. अजित पवार यांचा शरद पवार, सुप्रिया सुळेंवर नाव न घेता निशाणा. जो नाही झाला काकांचा तो काय होणार महाराष्ट्राचा, रक्ताचा नात आहे मग वीज का कालवताय. जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवारांवर जोरदार हल्ला बोल. वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो, पण आम्ही भावांच्या पोटी जन्माला आलो. बारामतीतून अजित पवार यांचा शरद पवारांवर निशाणा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.